त्यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. त्यांच्या बँक खात्यातील व्यवहारांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. वर्षा राऊतांच्या बँक खात्यातून काही जणांना पैसे वळवण्यात आल्याचा दावा ईडीनं केला. हे व्यक्ती नेमके कोण आहेत याचा तपास ईडीकडून करण्यात येणार आहे. पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणी गुरुवारी विशेष कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून पैसे वळवण्यात आले असल्याचा दावा ईडीनं केला होता. याच संदर्भात ईडीकडून आज चौकशी केली जाणार आहे. बोल रहा ना, तुम्हारा बाप बोल रहा. हाँ क्या? अच्छा ठीक है. शिंदे सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा आणखी एक नवा मुहूर्त ठरलेला आहे. आजचा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महिनाभरापासून रखडलेला विस्तार आज संध्याकाळी होणार अशी चर्चा होती. गुरुवारी दिल्लीमध्ये गेलेले फडणवीस पक्षाध्यक्ष नड्डा आणि गृहमंत्री अमित शहांसोबत यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुन्हा एकदा बदलला आहे. त्यामुळे पाण्यात देव बुडवून बसलेल्या इच्छुक आमदारांना सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कोर्टाचा निकाल जसजसा पुढे जातोय तसतशी त्यांची धाकधूक वाढताना दिसते. काही कुणाला माहिती नाही आहे शपथविधी कधी होणार, पण एक नक्की आहे की साधारणतः 15 ऑगस्टच्या अगोदर हा शपथविधी केलाच पाहिजे, तो करावाच लागेल. कारण अमृत महोत्सवी वर्षाचं हे झेंडारोहण आहे आणि म्हणून 15 ऑगस्टच्या अगोदर हा शपथविधी निश्चितपणे होईल याबद्दल मनात शंका नाही.